डॉक्टर आता तुम्ही भाषण देताना सुदैव आणि दुर्दैव हे शब्द वापरले तर या दोन शब्दांचा अर्थ काय? या शब्दाचा जो अर्थ लोकांना कळला तोच त्याचा अर्थ आहे. पण प्रश्न विचारणाऱ्यांना असं म्हणायचंय की तुम्ही दाभोळकर दैव मानत नाही, मग तुम्ही सुदैव आणि दुर्दैव असा प्रश्न का लावतो? याच साधं उत्तर असं म्हणजे एकदा मी बोलताना महात्मा फुले असा उल्लेख केला, मग खालनं अशी एक चिठ्ठी आली की तुम्ही आत्मा मानता काय, आणि मग आत्मा नसेल तर महात्मा फुले कसे? हा मग मी त्याला म्हटलं, कोणी प्रश्न विचारला मग तो उभा राहिला. मी त्याला म्हटलं बर आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, तू मला असं सांग की तू नागाला घाबरतोस की नाही. तो म्हणता घाबरतो. मी जर म्हटलं असं वाक्य उच्चारलं की तुझ्या समोर अचानकपणे एक मोठा नाग फळा काढून उभा राहिला आणि तुझी घाबरगुंडी उडून तू गर्भगळीत झालास, तर हे वाक्य बरोबर आहे की नाही? त्याने थोडा विचार केला, म्हणलं बरोबर आहे, मी नागाला घाबरतो. मी म्हटलं तू नागाला घाबरतोस हे बरोबर आहे, पण तुझी घाबरगुंडी उडाली. घाबरगुंडी कुठे असती कधी बघितलीस? ती घाबरगुंडी कशी उडते माहित आहे? नाही. पण ते झालं तर झालं, तू पुरुष आहेस मग गर्भगळीत कसा झालास? गर्भधारणाने मला गर्भदळी झालास काय? तर घाबरगुंडी उडून गर्भगळी झाली म्हणजे काय म्हणायचं हे कळायला पाहिजे ना. भाषेचा महत्व काय आहे? समोरच्या माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे. तेव्हा ते पोहोचण्यासाठी जे शब्द लोकांना पडतात, दुर्दैव आणि सुदैव, ते वापरायचे. असो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. डॉक्टर वर्तक, डॉक्टर शुक्ला, एनर्जी सायन्स यावर आपले म्हणणे काय आहे? माझं अतिशय स्पष्टपणे असं म्हणणं, अरे मी तुम्हाला एकदा सांगितलं ना की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नंतर देईन. एकदा मी प्रश्नाला उत्तर देऊन दिल्यानंतर तुम्ही विचारू नका, कळलं की नाही? तेव्हा असं करत जाऊ नका, कारण एंडलेस आहे. असो, तर डॉक्टर वर्तक वगैरे वगैरे की जे मंगळावर आधी गेलेले आहेत सूक्ष्म देहानी, त्याबद्दल काही माझं म्हणणं नाही. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी मंगळावर गेले आणि त्यांनी सांगितलेल्या 22 पैकी 21 गोष्टी खऱ्या आल्या वगैरे वगैरे त्यांनी विचारलंय. मी त्यांना अगदी साधं म्हटलं होतं की मंगळ राहू द्या लांब, शेजारच्या खोलीमध्ये 10 गोष्टी ठेवतो, तुम्ही या खोलीत बसा आणि सूक्ष्मदेहानी शेजारच्या खोलीत जाऊन 10 गोष्टी बरोबर ओळखून दाखवा, सर्व बंद करतो. कुठे मंगळावर जात बसता 16 कोटी किलोमीटर वरच्या, 10 फूट वरच्या पलीकडच्या खोलीत जावं की सूक्ष्मदेहानी? पण नाही, त्यावेळी त्यांचा सूक्ष्मदेह निर्माण नाही होऊ शकत. त्याच्यामुळे या गोष्टी तपासायला ही मंडळी तयार नसतात, ही त्याची खरी अडचण आहे. ऍस्ट्रॉलॉजीवर बरीच पुस्तकं पाश्चात्य लेखकांनी लिहिली आहेत, या पुस्तकाबद्दल आपले विचार काय? माझं म्हणणं साधं आहे की एखादी गोष्ट शास्त्र आहे की नाही ही गोष्ट ठरवण्याची एक निश्चित पद्धत सगळ्या जगभर मान्य झालेली आहे, आणि त्याच्या आधारे फलज्योतिष शास्त्र आहे की नाही हे निश्चितपणे ठरवता येतं. त्याच्यामुळे ज्यांना कुणाला असं वाटत असेल की फलज्योतिष शास्त्र आहे, त्याने या स्वरूपाच्या गोष्टींची चाचणी दिली पाहिजे. एखादी गोष्ट पुस्तकामध्ये लिहिली म्हणजे असं मानता कामा नाहीये की ती गोष्ट बरोबर आहे ना. याला जोडूनच इथं एक प्रश्न होता, तो प्रश्न असा की भटकर सरांना फलज्योतिष शास्त्र आहे सिद्ध करावे असे तुमचे खुले आव्हान असणार का? अजिबात नाही. मी काय म्हणतोय, एक लक्षात घ्या, कुठलंही शास्त्र कधीही नम्र असतं, आणि शास्त्र हे नेहमीच चुकण्याच्या शक्यतेवर उभं असतं. त्यामुळे माझं नम्र आवाहन भटकरांना असं आहे की फलज्योतिष शास्त्र आहे की नाही हे तपासण्याचे बऱ्यापैकी निकष निघू शकतील. आपल्याकडे डॉक्टर जयंत नाळीकरांच्या सारखी तज्ज्ञ माणसं आहेत, त्यामुळे तुम्ही एकदा याबाबत जाहीर पुढाकार घ्या आणि फलज्योतिष शास्त्र आहे की नाही याचा फैसला करा. पण जोपर्यंत तो फैसला होत नाही तोपर्यंत फलज्योतिष शास्त्र आहे असं तुम्ही सांगणं मात्र अवैज्ञानिक आहे. उद्या जर कोणी मला असं म्हणालं की कॅन्सर कसा होतो विज्ञानाला माहित नाही, मग पूर्वजन्मीच्या पापाने कॅन्सर होतो आणि पूर्वजन्मीचं पाप आमच्या विधीच्या द्वारे दूर होतो आणि कॅन्सर बरा होतो असं म्हणायला तुमचा विरोध आहे का? तर हो, माझा विरोध आहे. जर
कारण विज्ञानाचा इतिहास असं सांगतो की जोपर्यंत तुम्हाला त्याचं कार्यकारण भाव माहीत नाही तोपर्यंत देखील तुम्ही लोकांचं शोषण होईल, दिशा बोलवेल या पद्धतीनं अज्ञानाचा फायदा घेता कामा नये. त्यामुळे एका बाजूला हे सांगणं थांबवावं, दुसऱ्या बाजूला हे सांगणं वेळच येणार नाही याच्यासाठी त्याची तपासणी करावी. टीव्ही चॅनलवर अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात कार्यक्रम घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा उपयोग होईल. शरद पाध्ये यांचा कार्यक्रमाचा प्रतिवाद होणे आवश्यक आहे. सध्या वृत्तपत्रे व टीव्ही यामधून ज्योतिष या विषयावर बराच वेळ कार्यक्रम जाहिराती असतात, याबद्दल काय करता येईल? कारण त्याचा समाजमनावर सर्वात जास्त परिणाम होतो. प्रत्येक चॅनलवर किंवा वृत्तपत्रावर सतत ज्योतिषशास्त्र प्रसारित केलं जातं, याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर आहे. हे कसं त्या इंटेन्सिटीवर आपल्याला कमी करता येईल? याचं सगळ्याचं एकच उत्तर आहे. काय उत्तर आहे? तुम्हाला माहित आहे ना की बिरबलांना 3 प्रश्न विचारले होते बादशहाने, की 3 प्रश्न आहेत आणि एका शब्दात उत्तर दे. घोडा का अडला, भाकरी का करपली आणि विड्याचं पान का सडलं? या 3 प्रश्नाचं उत्तर बिरबलांनी एका शब्दात दिलं होतं, न फिरवल्याने. म्हणजे घोडा अडला न फिरवल्याने, विड्याचं पान सडलं न फिरवल्याने, भाकरी करपली न फिरवल्याने, या तिन्ही प्रश्नांचं उत्तर आहे. की याच्याबद्दल आपल्याला काय करता येईल? तर याच्याबद्दल अनिसाला मदत करता येईल. तुम्ही पैसे द्या, आम्ही दाखवतो की टीव्हीवर ते लोक पैसे देऊन विकत वेळ घेऊन बोलतात. तुम्ही मला द्या 30,000 रुपये एका एपिसोडचे, मी रोज टीव्हीवर बोलतो. त्यात काय अवघड आहे? टीव्ही हे आज विक्रीचं माध्यम झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की समजा नरेंद्र दाभोळकर आत्ता जे बोलले त्याची पुस्तिका निघायला पाहिजे, निघायला पुस्तिका काय, 2 रुपयामध्ये पुस्तिका निघेल? तुम्ही 10,000 रुपये द्या, 5,000 पुस्तिका मोफत वाटतो. ते लोक धंदा म्हणून करतात आणि आम्ही चळवळ म्हणून करतो. आमची चळवळ पूर्णपणे जनाधारित आहे, याचा आम्हाला आनंद आहे. की कालची घटना घडल्यानंतर प्राईम टाइम मध्ये आलेले लोकमतने मला बोलवलं, परंतु एकंदरीत त्यांच्या धंद्याचा आवाका इतका जास्त आहे की आम्ही त्याला पुढे पडू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा, तर आम्ही पुढे पडण्याची शक्यता निर्माण होईल. हा, नाहीतर दुसरा मुद्दा यांनी सांगितला की ते ज्यावेळी कार्यक्रम दाखवतात ना, त्यावेळी चॅनल बदला ना, रिमोट कंट्रोल तुमच्या हातात असतो ना, तुम्ही ते बघता आणि मग मला येऊन सांगता. वाईट असतं बरं का? ज्योतिषशास्त्र खरं नाही, अध्यात्माचा संबंध ज्योतिषी लावतात यावर आपले काय म्हणणं आहे? सध्या माझं म्हणणं एवढंच आहे की ज्योतिषशास्त्र खरं नाही, अध्यात्माचा संबंध काय लावतात. अध्यात्माबद्दलचं माझं मत जर पाहिजे असेल तर माझं खाली जे पुस्तक आहे तिमिरातून तेजाकडे, त्याच्यामध्ये मी सविस्तर माझं आध्यात्मिक आकलन म्हणून लिहिलेलं आहे, ते आपण जरूर वाचावं. एक मुद्दा असा आहे, डिप्रेशन डिसऑर्डर विथ सायकॉटिक याचा अर्थ काय, मानस मित्र योजनेचे डिटेल सांगा. या दोन्ही प्रश्न हे आजच्या कार्यक्रमाशी या अर्थाने संबंधित नाही. डिप्रेशन डिसऑर्डर विथ सायकॉटिक याचा अर्थ, सायकॉसिस याचा अर्थ गंभीर मानसिक आजार. डिप्रेशन हा सौम्य मानसिक आजार असतो, पण ज्यावेळी व्यक्ती डीप डिप्रेशनमध्ये जाते, ज्यावेळी ती अत्यंतिक उदासीन अवस्थेमध्ये जाते, त्यावेळी ती गंभीर मानसिक आजारी म्हणजे सायकॉसिसमध्ये जाते. अशा व्यक्तीला औषधोपचाराची आणि मदतीची गरज असते. आणि मानसमित्र याचा अर्थ एवढाच की या व्यक्तीला उपचाराची गरज आहे, एवढं निदान ओळखलं पाहिजे आणि योग्य उपचारापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मानसमित्रांनी कसलाही उपचार करावा अशी कल्पना नाहीये, परंतु जसं आपण घरामध्ये प्रथमोपचाराचं सामान ठेवतं, तसं मानसमित्र हा भावनिक प्रथमोपचाराचा भाग आहे. सुप्रीम कोर्टाने कोणत्या आधारे फलज्योतिष शास्त्र आहे असा निकाल दिला? असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर मी महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहिलेला आहे. माझं जे पुस्तक निघालेलं आहे विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी, त्याच्यामध्ये तो लेख आहे. सुप्रीम कोर्टाला अशी विनंती केलेली होती की युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने फलज्योतिष या विषयाला ज्योतिर्विज्ञान या नावाने विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये परवानगी दिलेली आहे, ती रद्द करावी. आणि सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की एखादा अभ्यासक्रम ठरवणं किंवा एखादा अभ्यासक्रम रद्द करणं हे सुप्रीम कोर्टाचं काम नाही, ते युनिव्हर्सिटी म्हणजे ज्याला आपण विद्यापीठ अनुदान आयोग म्हणतो त्यांचा अधिकार आहे. तेव्हा विद्यापीठ अनुदान आयोगाने काही ते ठरवावं. त्यावेळेला भारताच्या
आपण ज्याला म्हणतो युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विद्यापीठ अनुदान आयोग, त्याचे सुखदेव थोरात हे चेअरमन होते आणि ते साधनेच्या कार्यक्रमासाठी पुण्याला आले होते आणि मी त्यांना म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टाचा असा असा निकाल आहे, त्यामुळे तुम्ही आता एक नवीन समिती नेमा आणि फलज्योतिष शास्त्र आहे असा पूर्वीचा जो निर्णय आहे तो तुम्ही बदला. त्यांनी हो म्हटलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये ते झालं नाही. तसं जर झालं असतं तर हा विषय बंद झाला असता. सुप्रीम कोर्टाने याबाबत काहीही भाष्य केलेलं नाही. सर्वसामान्य माणूस सरहद्दीवर असतो. ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे असं म्हणण्याचं धारिष्ट त्याच्यात नसतं. ज्योतिषशास्त्रावर 100% विश्वास नसतो. या परिस्थितीत सर्वसामान्य माणसाचं प्रबोधन करता येणे कसे शक्य आहे? फलज्योतिषाच्या आधारे जर एखादा सकारात्मक मानसिक आधार देता येत असेल तर फलज्योतिष चांगले म्हणता येईल का? सर्वसामान्य माणसाचं प्रबोधन करता येणं कसं शक्य आहे आणि याचाच दुसरा भाग की ते ज्याला सकारात्मक मानसिक आधार देत असेल तर ते चांगलं नाही का? याचा अर्थ असा, कुठलाही भ्रम चांगला असतो काय हो? भ्रमाच्या आधारे जर माणसाला उभं केलं तर तो सकारात्मक आधार होतो काय? मुलाला जर असं सांगितलं की तुला नोकरी मिळत नाहीये पण काळजी करू नकोस, 2 वर्षांनी गृहस्थिती बदलल्यानंतर नोकरी मिळेल, तर त्याला नोकरीही मिळणार नाही आणि कदाचित 2 वर्षांनी तो आणखी डिप्रेशन मध्ये जाईल. त्याला जर असं सांगितलं की तुझ्या या या क्षमता वाढव, या या पद्धतीनं प्रयत्न कर इथल्या बेकारीच्या विरोधीच्या लढ्याचा, त्यामुळे भ्रमाच्या आधारे मला सकारात्मक मानसिक आधार मिळतो हे म्हणणं म्हणजे मी झोपेची गोळी घेतल्यानंतर माझी चिंता नष्ट होती असं म्हणण्यासारखं आहे. आपण परिस्थिती बदलण्याचा विचार करतोय आणि या परिस्थितीत सर्वसामान्य माणसाचे प्रबोधन करता येणे शक्य आहे का असं तुम्ही प्रश्नचिन्ह विचारलाय. शक्य असलंच पाहिजे की हो? तुम्ही सगळेजण आला ना इथे भाषणाला, सगळेजण प्रबोधन करून घ्यायलाच आला ना. ज्या अर्थी तुम्ही सगळेजण आला त्या अर्थी तुमच्यासारखे न आलेले असंख्य लोक असतील की नाही की ज्यांना हे समजून घ्यायला आवडत असेल. मग एक दाभोलकर किंवा एक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किती पुरी पडणार? तुम्ही जर सगळ्यांनी असं ठरवलं की आपण माणसाला त्याचं विवेकी आत्मभान परत मिळवून देऊ, शेवटी ही सगळी लढाई माणसाला त्याचं विवेकी आत्मभान मिळवून देण्यासाठी आहे आणि विवेकी आत्मभान मिळवण्याचा मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोनातून जातो. म्हणून आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मागे उभे आहोत आणि विवेकी आत्मभान मिळालेला माणूस हा मानसिक गुलामगिरीतनं स्वतःच्या सामर्थ्याने मुक्त होतो. म्हणून आम्ही आग्रह धरतो की माणसाचं विवेकी आत्मभान उन्नत झालं पाहिजे. हे उन्नत करण्याचा एक प्रयत्न म्हणून आपण या प्रकाराकडे बघावं. ज्यांनी शक्य असेल त्यांनी वार्तापत्राचं वर्गणीदार व्हावं, ज्यांनी शक्य असेल त्यांनी आमच्या बैठकीला यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.